हा बसली 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 का कांदे लावलेत काय कांदे लावलेत बाबा पाणी पण दिलं दिसतंय पाणी सकाळी दिले सकाळी मी आले होते तुम्ही फोन केला त्यावेळेस हो म्हणून तर कळलं ना हा म्हणजे आज तुम्ही पाणी द्यायला आले त्यावेळेस कळलं का हो दिसते का माझ पुढे मला दिसा खोपरे तिकडे बात केली तर आज आपल्याला पुणे ते रिसेपिस आहे 65-70 किलोमीटर अंतर असन आपल्याला बाबांनी कॉल केलेले आज ज्यावेळेस ते म्हणजे कांद्यांना पाणी द्यायला आले होते त्यावेळेस त्यांना काय झालेले इकडं हे साप जो आहे आपल्या भागातील मराठीमध्ये घोणस व इंग्लिशमध्ये रसोल वायपर व मराठवाड्यामध्ये बऱ्याच वेळेला परुड परड्या नावाने ओळखले जाते तर तुम्ही पाहू शकते विहीर खूप खोल आहे ग्रामीण भागातल्या ज्या विहीर आहेत त्या अशा टाईपमध्ये असतात तुम्ही पूर्णपणे विहीर पाहू शकता याला आता आपण कशा पद्धतीने रेस्क्यू करता येईल ते पाहूया आधी तर आपण सर्वात प्रथम अगोदर बोराटीची काही टाकून प्रयत्न करणार आहे वरती येईन का जर नाही आला तर त्याच्यानंतर आपल्याला खाली उतरून या सापाला रेस्क्यू करायला लागणार आहे दगडी एक दोन पाडल्या तिला रे घे वाला किती जवळ का होत काय त्याचं घेतोय बस कॅमेऱ्या वर सगळं तो आता हलते बघितलं मला कळलं कळ नाही काय ती बोलू शकत पुरसे बोराटी थांबवा डबा खाली जाऊ द्या मग बोराटी सोडा मला काय दिसत नाही जाऊ दे डबा खाली डबा चिटकून सोडा द्या भिसल भिंतीला माती पडणार ना बरोबर चाललाय काय पडत मला बरोबर सापाच्या बरोबर तोंडाच्या इथं बरोबर खाली गेला तोंडा बसायचे बरोबर बस आता स्थिर तुमचं पलीकडे झालं भाऊ भाऊ जरा लेफ्ट साईडला घे लेफ्ट साईडला घे जरा खाली उतरती आहे खाली उतरती दिसलंच नाही ना इथून काय दिसत नाही घ्या ना खाली तिकडे घ्या ना त्याला चिटकून पाहिजे कपारी बरोबर पलीकडे वाढत आले 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 काय करू नको काहीच करू काहीच नको करू चढू दे तिला चढली का चढली का हवा काय ना करू चढली ती चढली हळूवार उचला बरं जरा वर उचला बरं बसलेली 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 त्याच्यावर इकडे अरे पडली जाणार जाणार त्याच्यावर काय घेऊन दिसून हळू सोडा 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 बिंदास खाली सोडा बरं बुडू देते बोराटी
तिथंच बुड ते बरोबर हलवत हलवत ना खाली सोडा की तुम्ही बघतो बराटे अजून खाली सोडा सोडा खाली सोडा बराटे आली 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 बराटे तुम्ही खाली सोडा फक्त तिथंच अरे वर आली ती नाही ती बरोबर करते ती आधार घेते थांबा 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 तसंच राहू तसंच राहू तसंच राहू द्या काढलं तोंड परत तिने नाही घातलंय परत ओढू नका ओढू नका जाऊ थांबा तसंच राहू द्या बोराडी गुतली बसलं एकदम वर तोंड काढलं त्याला स्थिर राहील ती म्हणून तोंड काढली बसती बसती थांब ती वर आली वॉर्डर थोडीशी फक्त गुतलेली अजून थांबा तुम्ही हलूच नका थोडस अजून वर आलं म्हणजे चांगलं गुतली खाली सोडा सोडा हो खाली खाली जायला पाहिजे नाही ती आधी कडच्या लाकडावाली पाहिजे हा खाली सोडा सर आता बुडू द्या बुडू द्या बुडू द्या बरोबर त्याच्यावर बसून आलो का नाही हा बस थोडी वर घे नॉर्मल तिकडे दगडात नाही बरं पण दगडा सरला तिकडे तुमची लक्षात राहू द्या शेवटी खाली न जाता जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते डब्यानेच पूर्ण झालेले आपण आधी साईडला जाऊया कारण तो पूर्णपणे दगडी तर आपण म्हणजे रिस्क न घेता खाली न जाता बोराटी लावली होती आणि एक साईडला बोराटी एक साईडला डब्बा लावलेला होता आणि नशिबाने साथ दिलेली चांगली जास्त काही वेळ न जाता आणि तेवढं ते साप त्या डब्यामध्ये आलेलं आहे. आता आपण थोडेसे बाहेर घेऊया आणि भरतानाची थोडीशी तुम्हाला माहिती दिली जाईल. तर विहिरीमध्ये काय झालं तर उंदीर पण पडलेला बहुतेक भक्ष्याच्या पाठीमागं हा साप मागे भक्ष्याच्या शोधात बहुतेक हा साप आहे ना विहिरीत पाडला गेलेला असावा कारण आहे ना विहिरीमध्ये ना एक उंदीर पण पडलेला होता आणि तुम्ही पाहू शकता की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे कारण हा जो साप आहे ऊसामध्ये जास्त करून बऱ्याच प्रमाणामध्ये आढळला जातो. त्रिकोणी आकाराचे डोके मराठीमध्ये घोनस इंग्लिशमध्ये रसल वायपर व मराठवाड्यामध्ये व तसेच परुड परड या नावाने या सापाला ओळखले जाते. त्रिकोणी आकाराचे डोके अंगावरती शिंगरबाईसारखे ठिपके आता ओलला झालेला आहे ओलसर त्यामुळे अशा पद्धतीने हा दिसतोय. तुम्ही पाहू शकता पूर्णपणे शरीर पिवळसर आणि अंगावरती गोल धब्बे आणि मधून जी लाईन जाते ती शंकरबाईसारखी रुद्राक्षासारखी दिसत असते. तर आपण त्याला पॅक करून घेऊ. चिडल्यानंतर बऱ्याच वेळा कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करून आपल्याला दर्शवत असतो की माझ्यापाशी येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका आहे.
बऱ्याच वेळा लोक याला काय करतात आजगर म्हणून किंवा आजगराचे पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात आणि बाईट होतो आणि आपला जीव आपल्याला गमावा लागतो. आणि चावल्यानंतर ज्या भागात चावलाय ते बोट आपल्याला बोटाला चावलेलं असेल. बऱ्याच वेळा काय होतं शेतीमध्ये आपण काम करत असतो तर शेतकऱ्यांना सगळ्यांना एक नंबर विनंती की आपण गम बूट असतात ते गम बूट वापरावे. कारण आपण पाणी धरताना जर यांच्या अंगाला धक्का लागला किंवा चुकून पाय पडला आणि जास्त करून आपण शेतामध्ये हात आणि पाय याचा जास्त वापर होत असतो आपला कंटिन्यू, त्यामुळे काय होतं सापांना जर धक्का लागला तर त्यांना काय ते कळत नसतं. त्यामुळे काय होतं ते काय करणार त्यांच्या स्वतःच्या बचावासाठी आपला चावा घेणार. त्यामुळे एकतर पायाला किंवा एकतर हाताला आपल्याला असे बाईट होत असतात. त्यामुळे आपण ही सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आणि या सर्व शेतकरी बांधवांना मी मनापासून आभार मानतो. आमची जी काही टीम आहे ती कारण ह्यांनी साप मारलेला नाही आहे, त्यांनी प्राणी वितरणाला कॉल केला, त्यानंतर आम्ही इथं पोचलो आणि त्याचबरोबर आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार.